आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महानकारी न्यूज चॅनलच्या वृत्ताचा दणका. नृसिंहवाडी पर्यटन स्थळ लवकरच मुक्त होणार स्टॉल धारकांच्या गराड्यातून. 2 दिवसापूर्वी महानकारी न्यूज चॅनलने नृसिंहवाडी पर्यटन स्थळावर भाजीपाला आणि इतर विक्रेते यांच्या अतिक्रमणामुळे या ठिकाणच्या सौंदर्याला बाधा येत असून पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागत असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने आता पुढाकार घेत लवकरच या अतिक्रमणातून पर्यटन स्थळ मुक्त करू असे आश्वासन दिले आहे. याबाबत महानकारी न्यूजशी बोलताना ग्रामसेवक बी एन शेने म्हणाले की नृसिंहवाडी पर्यटन स्थळ असल्याने हजारो भाविकांची ये जा असते, त्यामुळे प्रशासनावर मोठा तणाव पडत असून कामात अडचणी जाणवतात. सध्या सुमारे 30 ते 35 कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही याबाबत दक्षता घेत असतात. महानकारी न्यूजने मांडलेली समस्या योग्य असून ती सोडवणे अत्यंत गरजेचं असून याबाबत तातडीने बैठक घेऊन कार्यवाही करण्याचं आश्वासन शेने यांनी महानकारी न्यूजशी बोलताना दिलं. महानकारी न्यूजसाठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. काय नाव आपलं? माझे नाव टोनी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत नृसिंहवाडी. साहेब, या ठिकाणी येऊन तुम्ही किती दिवस झाले रुजू होऊन या कामावर? मी नृसिंहवाडी ग्रामपंचायत ग्रामसेवक म्हणून रुजू होऊन झालेले 4.5 महिने पूर्ण झाले. काम करत असताना नृसिंहवाडीच्या ठिकाणी काही तणाव वगैरे निर्माण होतोय? काय स्वच्छ मनाने काम या ठिकाणी चालू आहे आपलं? या ठिकाणी यात्रेकरूंच्या रहदारीच्या संदर्भानं, त्याच्या दुकान गाळ्याच्या संदर्भानं पूर्वी कार्यवाही झाल्यामुळं कामाचा ताण मोठ्या प्रमाणात आहेच. इथल्या लोकप्रतिनिधीचा तुमच्याशी संबंध कसा असतोय? लोकप्रतिनिधीचा माझ्याशी चांगल्या प्रकारे संबंध आहे, त्यांच्याशी मिळतो जुळतो मी काम करत आहे. प्रशासनाशी तुमचे संबंध कसे ठेवले तुम्ही, जेणेकरून पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी येणारा कामाचा तणाव लक्षात घेऊन कोणत्या पद्धतीने या जनतेला तुम्ही या ठिकाणी न्याय देताय? या ठिकाणी फेरीवाले आणि फळभाजीवाल्यांचा आता तक्रारीचा संदर्भ झालेल्या संदर्भानं आम्ही आज त्यांना 2 दिवसापुरती नोटीस काढून, त्यांनी जर फेरीवाल्यांनी नाही काढले तर ते आम्ही ग्रामपंचायतीमार्फत त्याची निर्गत करणार आहोत. म्हणजे पर्यटकाला किंवा इथल्या येणाऱ्या भक्तांना त्रास होणे, रहदारीचा त्रास होणे, याची खबरदारी आम्ही 4 दिवसात पूर्णपणे घेणार आहोत.